श्री भागवत तत्पुराणात हत्तीचे केलेल्या विष्णू स्तुतीचे वर्णन आढळते. त्या हत्तीचे नाव होते गजेंद्र. गजेंद्र मोक्षकथा म्हणून ही कथा प्रसिद्ध आहे. शिरसागरात त्रिकूट डोंगराच्या घनदाट अरण्यात हत्तीचा कळप होता. त्या हत्तीचा प्रमुख होता गजेंद्र. आपल्या कळपाचे तो उत्तम प्रकारे संरक्षण करत असे. एकदा हत्तीचा कळप जंगलात नेहमीप्रमाणे फिरत होता. हत्तीचा राजा गजेंद्र म्हणजेच गजराज सरोवरात स्नान करण्यासाठी गेला. त्या सरोवरात एक मगर वाहत होती. गजेंद्रला हे माहीत नव्हतं. गजेंद्र आपल्या मस्तीत तिथे स्नान करू लागला आणि अचानक मगरीने त्याचा पाय पकडला. गजेंद्रने पाय सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. गजेंद्राच्या सहकार्यांनी त्याला मदत केली. त्याला सरोवरातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केला पण त्याचा पाय मगरीच्या तोंडातून बाहेर पडत नव्हता. मगर त्याला खोल पाण्यात घेऊन जात होती. गजेंद्र जीवाच्या आताने रोडत होता. गजेंद्रला आता आपला मृत्यू साक्षात समोर दिसत होता. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने भगवान विष्णू यांचे स्मरण केले. सोडेने कमळ पुष्पनारायणाला अर्पण करून माझा अखेरचा प्रमाण स्वीकारावा असे गजेंद्र भगवान विष्णू यांना म्हणाला. आपल्या भक्तीची आर्त हाक ऐकून भगवान विष्णू अनवानी पायाने गरुडावर आरूढ होऊन गजेंद्राच्या मदतीला धावून आले. त्याने सुदर्शन चक्र सोडून मगरीचा संहार केला आणि गजेंद्रला जीवनदान दिले. असे म्हणतात गजेंद्र स्तोत्राचे जो पठण करतो त्याचं जीवनातील संकट कमी होते. ज्याप्रमाणे गजेंद्राच्या मदतीला नारायण धावून आले त्याचप्रमाणे देव आपल्याला संकटात मदत करतो. आता गजेंद्र हत्तीपूर्वी जन्म कोण होता ते सुद्धा सांगते. गजेंद्र राजा पूर्वीचा जन्मी इंद्रधनू नावाचा राजा होता आणि ज्या मगरीने गजेंद्राचा पाय पकडला होता तो पूर्वजन्मी हुहू नावाचा एक गंधर्व होता. या दोघांनाही शाप मिळाला होता त्यामुळे त्यांचा या वहिनीमध्ये जन्म झाला होता. गजेंद्रला मुनी अगस्त्य यांनी शाप दिला होता कारण राजकारभार सोडून गुरु शिवाय मलय पर्वतावर आराधना करत होता. ते पाहून अगस्त्य मुनींनी त्याला श्राप दिला. तुझी बुद्धी हत्तीप्रमाणे जड झालेली आहे. आपली कर्तव्य विसरून तू मनमानी करतो आहेस. तुझा जन्म हत्तीच्या योनीत होईल. पण गजेंद्रने हरीची उपासना केली आणि तो शापमुक्त झाला. साक्षात भगवान विष्णू यांनी त्याच्यावर उद्धार केला. ज्या मगरीने गजेंद्राचा पाय पकडला होता तो हुहू नावाचा गंधर्व होता. त्याला ऋषी देवल यांनी शाप दिला होता. देवल ऋषी ज्या जलाशयात स्नान करत होते तिथेच हुहू राहत होता. त्याने देवल ऋषीने पाय पकडून आणि जोरजोरात मगर 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 असे ओरडू लागला. आपल्यासोबत अचानक काय होते आहे असे ऋषीमुनीला जलाशयात पाहिले तर एक गंधर्व आपले पाय पकडत होते आणि तो ओरडत होता. देवल मुनी क्रोधित झाले आणि त्यांनी हू मगरीचा योनीत जन्म घेण्याचा श्राप दिला. पण जेव्हा हू त्यांनी माफी मागितली तेव्हा भगवान विष्णू तुझा उद्धार करतील असे सांगितले. आगळे तसेच झाले. राजा इंद्रधनुनी आणि गंधर्व हूचा उद्धार भगवान विष्णू यांनी केला. अशी ही गजेंद्राची कथा तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू.